नमस्कार मित्रांनो, कसे आहात सर्व? मी नरेश कामटेकर, पुन्हा एकदा आपल्या लाडक्या नरेश कामटेकरच्या चॅनलच्या नवीन ब्लॉग्स मध्ये तुमचे खूप खूप स्वागत करतो. तर मित्रांनो, मी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे ती म्हणजे कोकणातील स्पेशल अशी रेसिपी, ती म्हणजे रायवळ आंब्याचं सुंदर असं रायतं. तर चला, हे रायतं आपण मालवणी पद्धतीने कसं बनवतो ह्याची रेसिपी मी तुमच्यावर घेऊन येणार. तर चला. तर मित्रांनो, हे बघा, आपल्या बाजूच्या झाडावरून जे आंब्याचं झाड आहे त्याच्यावरून आपल्याला जे पिकलेले आंबे भेटलेले आहेत ते आपण 5 ते 6 नग आपण घेऊन आलेले आहेत आणि हे चांगले पिकलेले आहेत. तर मित्रांनो, ह्या रेसिपीसाठी लागणारं साहित्य ते म्हणजे मस्तपैकी रायवळ आंबे आणि ते पण पिकलेले पाहिजे, चांगल्यापैकी धुवून घ्यायचे आहेत. आणि त्याच्यानंतर आपल्याला 1 टेबलस्पून मीठ, त्याच्यानंतर 1 चमचा भाजका मसाला, त्याच्यानंतर 1 चमचा काळी मोहरी, त्यानंतर 15 ते 20 पाकळ्या सोललेली लसूण चांगली सोलायची आणि त्याच्यानंतर हिंग, ह्या गोष्टी आपल्याला लागतील. तर चला, ही रेसिपी आपण तुमच्यामध्ये कशी बनवून दाखवूया. पहिल्यांदा आपण हे सगळे जे आंबे आहेत हे मस्तपैकी धुवून घेतलेले आहेत, एका टोपात घेऊया. त्याच्यानंतर ह्याच्यात पाणी ओतूया आणि आता हे जे आंबे आहेत आपण हे आता उकडत ठेवले आहेत गॅसवर, एकदम गॅसचा फ्लेम कमी ठेवायचा आणि हे चांगले उकडून द्या आधी, जेणेकरून हे उकडायला पाहिजे चांगले आंबे. त्याच्यानंतर पुढची रेसिपी तुम्हाला दाखवेन. आता आपण हे बघा, हे उकडून घेतलेले आहेत, हे नरम झाले आहेत बघा, एकदम चांगले असे उकडून घ्यायचे. आता हे बघा ह्याची, आता हे बघा ह्याची आता आपण सालं काढून घ्यायचे आहेत. हे बघा, आता आपण ह्याचे सगळे सालं काढून घ्यायचे आहेत. हे चांगले उकडलेले आहेत आणि उकडून ह्याची जी सालं काढून घ्यायचे आहेत चांगल्यापैकी, आणि सालाला सुद्धा जो रस असतो ना तो सुद्धा एका चमच्यान काढून घ्यायचा. आणि हे बघा, अशा प्रकारे आपण सगळ्या आंब्याचे ही सालं काढून घेतलेले आहेत आणि ह्याचा जो रस आहे हा सुद्धा एका चमच्यान काढून घेतलेला आहे. गॅसवर एक टोप ठेवूया आणि त्याच्यात आपण 2 ते 3 चमचे तेल टाकूया. हे तेल चांगल्यापैकी गरम होते. आता तेल चांगल्यापैकी गरम झालं आणि त्याच्यात आपण आता 1 चमचा मोहरी, 1 आपण लसूण घालूया, हे अशी जरा चेचून घ्यायचे लसूण, लसूण भरपूर टाकायचं जेणेकरून त्याला चांगला स्वाद येतो. आता त्याच्यात आपण हिंग टाकूया आणि त्याच्यानंतर 1 चमचा भाजका मसाला आणि हा चांगला परतून घेऊया. आणि त्याच्यात हे जे आपलं आहे आपण ड्रायव्हर आंब्याचे जे सोलून घेतलेले आहेत हे चांगल्यापैकी त्याच्यात परतूया. पूर्ण जो हा रस आहे हा तो काढून घ्यायचा आणि त्याच्यात टाकायचा आहे. हे बघा, कलर 1 नंबर सुंदर असा आलाय आणि ह्याच्यात थोडस पाणी टाकायचं आहे. एक ते 1.5 पेला पाणी टाकायचं आहे. आता हे चांगलं उकडून द्यायला आणि ह्याच्यात आपण 1 चमचा मीठ टाकूया, चवीनुसारच मीठ टाका, जास्त मीठ टाकू नका. आणि चांगलं ढवळून घ्याव्या. मगच मी तुम्हाला सांगायला विसरलो, तर आपल्याला गूळ लागेल एवढाच, जास्त घ्यायचा नाही आणि एकदम कमी पण घ्यायचा नाही. हा गूळ आपण त्याच्यात टाकूया सगळा, हा गूळ आपोआप वितळून जाईल किंवा याची बारीक कोड सुद्धा आपण करून टाकू शकतो. आणि ह्याला चांगलं तो जो 2 ते 3 मिनिटं चांगलं शिजून द्यायला. आणि हे बघा, जवळजवळ आपलं 2 ते 3 मिनिटं हे शिजत आहे आणि जो आपण गूळ टाकलेला ह्याच्यात हा चांगला ह्याच्यात मेल्ट झालेला आहे. आणि हे जो पातळपणा हा जरा थोडासा कमी व्हायला पाहिजे, जरा थोडासा थिक व्हायला पाहिजे, म्हणजे जरा थोडं जाड व्हायला पाहिजे. हे पाणी थोडंसं आटून दे
जेणेकरून आपला हा जो रायता आहे हे अतिशय सुंदर आपल्याला लागेल। आणि अशा प्रकारे आपलं झणझणीत स्पायसी एकदम आणि गोड अशी स्वीट अशी डिश म्हणजे आंब्याचं रायता तयार झालेलं आहे। आता आपण याची टेस्ट करून बघूया कसं झालंय ते। तर मित्रांनो हे बघा सुंदर असं कलर सुद्धा आलेला आहे आणि आपली ही जी रेसिपी तयार झालेली आहे आंब्याचं रायतं। बियाण आता आपल्याला सांगणार आहे हे आपण जे बनवलंय आंब्याचं रायतं ते कसं झालंय। मी जरा बघ टेस्ट करून एक नंबर। मित्रांनो व्यान सांगतो आपल्याला एक नंबर रेसिपी झाली आहे। मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि ह्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओत। बाय बाय।